नमस्कार मित्रांनो, द्रोणागिरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, निसर्गानं आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती दिलेल्या असतात, परंतु या वनस्पतीची आपल्याला माहिती नसते. तर अशाच एका वनस्पतीबद्दल आपण आज माहिती सांगणार आहोत. ही जी वनस्पती आपण पाहत आहोत ती टाकळा नावाची वनस्पती, तिला तरोटा देखील म्हटलं जातं. मराठीमध्ये तरोटा, टाकळा, तरवटा, तकटा, अटोरा असे या वनस्पतीला म्हटले जाते. या वनस्पतीचं शास्त्रीय नाव कॅशिया टोरा असे आहे. हिंदीमध्ये या वनस्पतीला चकवड देखील म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये या वनस्पतीला फेटिड कैशिया, द सिकल सेना, विल्ड सेना असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये या वनस्पतीचं नाव चक्रमर्दा, ददमरी, तागा असं देखील आहे. ही वनस्पती पावसाळा ऋतूत आपल्याला उगवलेली पाहावयास मिळते. मित्रांनो, तरोटा ही वनस्पती माळरानावर, रस्त्याच्या कडेला, शेतजमीन, परसबागेत तसेच पडीक जमिनीमध्ये सर्वत्र पाहावयास भेटते. या वनस्पतीला जी फुले असतात ती पिवळ्या रंगाची फुले येतात. तसेच या वनस्पतीला शेंगा, ह्या वनस्पतीच्या शेंगा लांब असतात, तपकिरी रंगाच्या बिया येतात. ओया बियांना चकाकणारा अशा प्रकारे चकाकी असते. कडक व उग्र असा या बियांचा वास येत असतो. तसेच मित्रांनो, तरोटा नावाची जी वनस्पती आहे, तर ह्या वनस्पतीमध्ये विचरण द्रव्य आणि एमोडिन ग्लुकोसाइड असतो. मित्रांनो, तर या वनस्पतीचे औषधी गुणधर्म काय आहेत त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊ. पण त्यापूर्वी सांगू इच्छितो मित्रांनो आपणास, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर या वनस्पतीचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आपण जाणून घेऊ. तर त्वचारोगावर अत्यंत उत्कृष्ट असं कार्य ह्या वनस्पतीचं आहे. मित्रांनो, ही वनस्पती खूप गुणकारी वनस्पती आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की या वनस्पतीच्या बिया काढून त्या बियांना बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यांचा लेप ज्या ठिकाणी तुम्हाला त्वचारोग झालेला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे. असे तुम्ही 10 ते 12 दिवस करायचे आहे. त्यामुळे त्वचारोग हा निश्चित, तुमचा त्वचारोग जे झालेला असतो तो बरा होण्यास मदत होईल. तसेच मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला कप आणि वात झालेला असतो तर कप काढण्याचं उत्कृष्ट असं काम ही वनस्पती करत असते. यासाठी तुम्ही तरोट्याच्या पानाची भाजी करून खाल्ल्याने कप व वात जे झालेला असतो मित्रांनो तो ही भाजी खाल्ल्यामुळे निश्चित बरा होईल. तसेच घशामध्ये खवखव करणे, खोकला येणे अशी जर लक्षणं आढळून आले तर ह्या वनस्पतीचा निश्चित असा उपयोग तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही 1 चम्मच पानाचा रस काढून, जो आपण तरोट्याच्या पानाचा रस काढतो तर तो पानाचा रस काढून मधाबरोबर घ्यायचा आहे. असे केल्याने खोकला हा दूर होतो. तसेच मित्रांनो, लहान मुलांना दात निघत असतात त्यावेळेस खूप त्यांना त्रास होत असतो, तर अशा वेळी काय करायचं की त्यांना या वनस्पतीचा काढा करून तो 1 चम्मच द्यायचा आहे. असे केल्याने दाताचा त्रास हा निश्चित कमी होईल. अशा प्रकारे या वनस्पतीचा तुम्ही उपयोग करू शकता मित्रांनो.